हॅलो, नमस्कार. मी धनश्री, हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आता 1 वाजलेला आहे. बाजारातून जाऊन आले. गावाकडची एक गोष्ट आठवते, म्हणजे आपण सकाळ आणि संध्याकाळ डेअरीला जातो दूध आणण्यासाठी. पण मुंबईमध्ये एक गोष्ट आवडते की कधीही तुम्हाला काहीही झालं तरी दुधाच्या पिशव्या मिळतात. कोवळमध्ये पण मिळतात, सोळामध्ये पण मिळतात, पण खूप लिमिटेड. म्हणजे मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. दुधाच्या पिशव्या सहसा गावाकडे ठेवतच नाहीत. आणि आज भाजीमध्ये कोथिंबीरीनं उच्चांक गाठलेला आहे. मुंबईमध्ये ही एवढी कोथिंबीर 100 रुपयाला मिळालेली आहे. माझं मत असं की ही जेवढी आम्हाला 100 रुपयाला मिळाली, शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा झाला असेल, होप सो. कारण शेतकऱ्यांना एवढा फायदा हा होतच नाही, हे मी खूपदा जेव्हा मी कमेंट व्हिडिओ टाकते ना, तर तेव्हा मला कळतं की काही काही शेतकरी जे असतात त्या म्हणतात की धनश्री, आम्हाला एवढा फायदा हा मिळतच नाही याच्यामध्ये. 20 किंवा 30 रुपयानं कोथिंबीर ही घेतली जाते. हीच कोथिंबीर 30-35 रुपयाला मिळायची पूर्ण जोडी इथे. आता ती 100 रुपयांच्याकडे गेलेली आहे. बाकीची भाजी पण 40 रुपयाच्या आत नाहीच आहे. मी गवार 400 ग्रॅम, 1 कोबी आणि 1 किलो टोमॅटो आणि कोथिंबीर, हे 220 रुपयाचा पूर्ण बाजार झाला. आम्हाला आठवते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मीसोबत बाजाराला जायचो. आणि मम्मी बाजार कितीमध्ये करायची? आठवड्याचा बाजार मम्मी कितीमध्ये करायची? 350-400 मध्ये पूर्ण बाजार. आणि आता हा 2 दिवसाचा बाजार आहे. गावात जेव्हा भाजी बाजारात आणायला जातो तर तेव्हा कोथिंबीरीची पेंडी हार्डली 20 रुपयाला एवढी जोडी मिळते, नाहीतर मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 10 रुपयालाच. आणि बाकीचे कोबी 10 रुपयाला, कोबी 15 रुपयाला, कोबी आता हा कोबी मला 30 रुपयाला मिळालाय. मला वाटतं भाजी जेव्हा घेऊन येत असते तेव्हा शेतकऱ्यांच्याकडून घेणं, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च, त्याच्यानंतर इथे जे विकतात लोक, तर त्यांनी स्वतःचा फायदा असं म्हणून सगळं लावत असतील, त्याच्यामुळे एवढं महाग होत असेल. चला आता आज मला थोडस क्लिनिंग आहे ते करायचं आहे. कारण आता तुम्ही म्हणाल परवा दिवशी जर नशे केले, असं परवा दिवशी किचन क्लीन केलंय मी. मी जसं तुम्हाला म्हटलेलं की गणपती बाप्पा यायच्या आधी परत एक मला हात मारावा लागणार आहे टाईल्स वरती बाहेरच्या. उद्याचा परवाचा दिवस, मग उद्या परत जर डेकोरेशनला स्टार्ट केले तर परत आणि गडबड होणार, त्याच्यामुळे मला आजच करून घ्यावं लागणार आहे. लागलेल्या हातान वॉशरूमच्या टाईल्स वगैरे सगळंच करून घ्यायचा विचार आहे. आज मला क्लिनिंग मध्ये आगारोचं हे इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर मदत करणार आहे. ह्याचे सगळे जे टूल्स आहेत ते खूप उपयोगी पडणार आहेत. आता मी चार्जिंगला अगोदर लावून घेतलेलं आहे. हे जे आहेत टेलिस्कोपिक रॉड आणि कनेक्टिंग हेड आहे. अशा प्रकारे ते जॉईंट करायचं, ज्याच्यामुळे आपल्याला लादीवरील जे डाग वगैरे ते क्लीन करायला मदत होईल. त्यानंतर हे वेलक्रो हेड आहे, याच्यावरती बाकीचे जे ब्रश आहेत ते आपल्याला अटॅच करता येतात. जसं हे फायबर ब्रश आहे, स्पॉन्ज ब्रश आहे, त्यानंतर इमिटेशन वूल ब्रश आहे, त्यानंतर क्लॉथ ब्रश आहे. हे सगळे ब्रश ॲड करून आपण क्लिनिंग करू शकतो, ते मी पुढे दाखवेन. त्यानंतर याच्यामध्ये अजून सोया आहे ज्याच्यामध्ये वेलक्रो लावायची गरज नाही आहे. जसं हा टिप ब्रश आहे, इथे पॉवर बटन जे आहे ते 2 सेटिंगमध्ये चालते, फास्ट आणि थोडंसं हळू. त्यानंतर हा मोठा ब्रश आणि हा स्मॉल ब्रश आहे. तर याचे काय काय युजेस होणार आहेत ना, काय काय उपयोग होणार ते पुढे मी तुम्हाला सांगेनच. त्यानंतर हे जे कनेक्टिंग हेड आहे, तर चिकटवून ठेवण्यासाठी आपल्याला कुठे ड्रिल करायची गरज नाही, अधेसिवने अशा प्रकारे आपण करू शकतो, तेही दिलेलं आहे. आता मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत कनेक्ट केलेल्या आहेत. फरशीवरती असा एखादा डाग पडला तर आपण क्लॉथने इतकं घासतो पण ते होत नाही, शेवटी आपल्याला ब्रश आणावा लागतो. पण हे याच्या मदतीने मी क्लीन केलेलं आहे. खूप हँडी प्रोडक्ट आहे, पटकन होऊन जातं. त्यानंतर एखादं पॉलिश तुम्ही फर्निचर करत असाल तर ते स्प्रे करून अशा प्रकारे मी फर्निचरसुद्धा जे आहे ते पॉलिश करून घेते, खूप इझिली होऊन जातं. त्यानंतर काचेवरचे जे काही डाग असतील किंवा काच क्लीन करायचं असेल तर खूप मला मेहनत करावी लागत होती आधी, पण यामुळे हे खूप सोपं झालेलं आहे. स्पॉन्जमुळे हे पटकन क्लीन होऊन जातं आणि हाताला घाणसुद्धा लागत नाही. टाईल्सवरचेसुद्धा काही डाग असतात ना, तर ते सुद्धा मला पहिल्यांदा क्लीन करताना मी बघत होतो मी कशाप्रकारे क्लीन करत होते, पण आता हेही खूप सोपं झालं. एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे किचन टॉप क्लीन करायचं, तर हा जो ब्रश आहे त्याच्यामुळे खूप क्लीन होतं. फायबर ब्रश जो आपण भांडी घासायलासुद्धा वापरतो, तर असाच हा एक ब्रश आहे ज्याच्यामुळे किचन टॉप जो आहे तो व्यवस्थित क्लीन होईल. आणि हा जो टिप ब्रश आहे त्याच्यामुळे कोपरे जे असतात ज्याच्यामध्ये खाचे असतात तर त्याच्यामध्ये घाण अडकून राहते आणि क्लीन करताना आपल्या नाकी न होतात. आपण चाकू वगैरे वापरतो अशावेळी, तर हे सुद्धा खूप सोपं झालं, खूप छान क्लीन झालं.
याचाच वापर आपण बेसिन, सिंक हे सुद्धा क्लीन करायसाठी वापरू शकतो. त्यासोबतच जे नळ असतात त्या नळांचे जे डिफिकल्ट एरिया असतात तर ते सुद्धा क्लीन करायला वापरू शकतो. याच्यामुळे माझं क्लिनिंग इतकं छान झालं आणि खूप पटपट आवरलं, जास्त वेळ लागला नाही याच्यामध्ये. खूप असे एरिया जे असतात जे खूप अवघड असतात आणि ज्याच्यामध्ये ब्रश वगैरे क्लीन करताना ब्रशने आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो, तर ते खूप इझिली पद्धतीने होऊन जातं. त्याच्यामुळे हे एक मला जास्त आवडलं. टिप ब्रश तर जास्त आवडला, कारण अगदी कोपरान कोपरा याने क्लीन झाला किचनचा तर अगदीच, कारण मी किचन क्लीन करूनसुद्धा जे खाचे आहेत ते खूप प्रॉपर क्लीन झाले नव्हते, पण याच्यामुळे ते व्यवस्थित क्लीन झाले. त्यानंतर बाथटब असू देत किंवा मग बाथरूम असू देत, ह्या सगळ्या गोष्टी याने क्लीन करता येतात. आता हा मोठा ब्रश मी लावलेला आहे आणि बाथरूममध्ये मी टाकले लिक्विड आणि त्यामुळे त्याने मी अशा प्रकारे क्लीन करून घेते. खूप व्यवस्थित क्लीन झालेला आहे. त्यानंतर बाथरूमच्या टाईल्स ज्या आहेत त्यासुद्धा ह्या छोटा जो ब्रश आहे त्याने मी क्लीन करते, कारण कधी कधी काय होतं खूप ब्रशने घासूनसुद्धा टाईल्स क्लीन होत नाहीत, पण याने व्यवस्थित ते क्लीन झालं. आणि एकदा चार्ज केल्यानंतर 90 मिनिटापर्यंत हे चालू शकतं. सिंकसुद्धा मी क्लीन करायला घेतला आणि काय होतं आपण तेलकट काही ना काहीतरी पडत राहतं सिंकमध्ये भांडी घासल्यानंतर, आणि ब्रशने आपण क्लीन करायला जातो आणि आपले हातसुद्धा खूप घाण होतात, तर अशावेळी हेसुद्धा मला फार उपयोगाला पडलं. म्हणजे एकूण काय तर मला क्लिनिंगमध्ये जे की माझं आवडतं काम आहे त्याच्यामध्ये बेस्ट टूल जे आहे ते मला मिळालं. त्यानंतर हे सगळे जे कनेक्टिंग टूल्स आहेत ते सुद्धा इझिली आपण क्लीन करू शकतो आणि सुकवल्यानंतर परत ते रियूज करू शकतो. त्यानंतर मी आज तुम्हाला माझ्या या किचनमध्ये पसारा होऊ न देता मी माझा स्वयंपाक कसा आवरते किंवा काय काय टिप्स यूज करते, कशा गोष्टी मॅनेज करते, तर ते मी दाखवणार आहे. खूप जणी अशाच पद्धतीने करत असतील. मी काय करते, आता आमटी जी आहे डाळ केली होती तर त्याला तडका द्यायचा आहे मला अगोदर, कारण एक एक पदार्थ बाजूला करून ठेवले तर मला खूप सोपे जातात. ॲट अ टाईम जर मी घेतलं तर अवघड होतं, आणि जो भाजी कांदा कापताना जो कचरा तो सलपटा निघतात तर ते एका साईडला ठेवते मी. कचऱ्याचा डबा बाहेर आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मला जाता येत नाही. इथे मी पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. तेलाच्या किटलीमध्ये पहिल्यांदा मी काय करायचं, एक बुदली होती माझ्याकडे त्यामध्ये मी तेल वापरायचे, पण हातातून खूपदा चटकायची. त्याच्यामुळे आता मी काय केलं की तेलाची किटलीच केली. मोठं कॅन जे आहे ते जे सिलेंडर ठेवले तिथे साईडला कुठेतरी ठेवते मी, तिथेसुद्धा खूप पार्टिशन केलेलं आहे. जिथे ट्रॉली आहेत माझ्या तर ट्रॉलीच्या साईडलासुद्धा एक छोटं पार्टिशन केलं आहे जिथे सूप वगैरे मावतं, आणि बाकीचं तेलाचा डबा पण तिथेच मावतो. कारण करून घेताना जेव्हा मी किचन करून घेत होते माझ्यासाठी मोठा असा प्रश्न होता किचन करून घेताना, कारण सामान खूप आहे आणि ते व्यवस्थित मला तिथे फिक्स करायचं आहे त्याच्यासाठी. आता डाळीला मी तडका दिला आहे, ही बाजूला ठेवून देते डाळ. कोपऱ्यामध्ये मी जागा केलेला आहे, जे ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत किचन ऑर्गनायझर्स, तर ते सुद्धा असेच आहेत की ते मला चांगल्यात चांगला स्पेस जो आहे किचनमध्ये करून देतील. आता मी सगळ्यात तर आधी तांदूळ घेतलेला आहे भात लावण्यासाठी. पाकळून तर अगोदर घेतलेले आहेत, पण काही खडे किंवा भातकोटे असण्याची शक्यता तर आहे कारण गावचे तांदूळ आहेत त्याच्यामुळे, तर त्यातले काही मी खडे वगैरे वेचून काढले आणि भात अगोदर लावून घेते. आता याच्यामध्ये कणी असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. मी छोट्या कुकरमध्ये लावून बघत होते तर त्याच्यातून फसफसून ते बाहेर येत होतं, आणि गावचा तांदूळ असल्यामुळे 3 ते 4 वेळा तो स्वच्छ धुवावा हा लागतोच. इकडचा विकतचा आणला तर काही इश्यूच नाही. जेव्हा यात्रेच्या वेळी आम्ही गावी होतो तेव्हा घरचा जो तांदूळ होता भात होता तर तो आम्ही गिरणीला टाकून तांदूळ करून आणले होते, आणि तेच तांदूळ अजूनही आम्ही दळपाला वापरले, त्याच्यानंतर जेवणालासुद्धा वापरले. आता अर्धा डबा उरला असेल, त्याच्यानंतर परत आता मला नवीन बाजारातूनच आणावे लागतील. आता गावी परत एकदा गेल्यानंतर मग बघू काय काय. इथे थोडी भांडी जी आहेत ती एकत्र केलेली आहेत, आणि जेव्हा पाणी पडेल किचन टॉपवरती तेव्हा मी क्लीन करत राहते. आणि मला एक खूप सवय की कुठेही परत हात लावला की हात धुवा, कारण स्वयंपाक करताना तसं होतं. आता मागच्या वेळेला कोबीची भाजी दाखवताना एकट्या ताईने मला विचारलं की तू भाजी धुवून घेतली नाहीस का, तर कोबीची भाजी मी चिरून कधीही धुत नाही, आधीच स्वच्छ धुवून घेते. कारण चिरून धुण्यात काहीही अर्थ नाही, कोणत्याही पालेभाज्या असू देत किंवा फळभाज्या असू देत त्यातली जी सत्व असतात ते निघून जातात, त्याच्यामुळे मग आधीच ती भाजी पूर्ण क्लीन धुते. मेथीची असू देत किंवा शेपूची असू देत त्या भाज्या आधी क्लीन धुते आणि त्याच्यानंतर मग ते कट करते. आता हे व्हेजिटेबल कटर कुठून घेतलेस हे सुद्धा विचारलेलं होतं, तर मी हे इथे जे शॉप आहे आमच्या इथेच तर तिथून आणलं होतं. ऑनलाईन एकदा घेतलं होतं पण ते चांगलं निघालं नाही, त्याच्यामुळे मग मी इथेच लोकल शॉपमध्ये जाऊन घेऊन आले. कोबीची भाजी करताना नेहमी मी वाफेवरती शिजवते, आणि सगळे जे मसाले आहेत ना, मी हळदीचा जे आहे हळद आहे ती एका काचेच्या डब्यात ठेवले. सगळे मसाले घेतल्यानंतर परत मी ज्या त्या जागी ठेवून देते, त्यामुळे काय होते की पसारा अजिबात होत नाही.
आणि आता इकडे एका साईडला मी तांदूळ शिजवायला ठेवलेला आहे आणि एका साईडला मी आता भाजी फोडणी घालणार आहे. आता कोबीची भाजी आधी मी चिरून घेतली असती, पण इथे काय केलं, मी पहिल्यांदा कांदा फोडणी घातला आणि त्याच्यानंतर टोमॅटो फोडणी घातला, जिरं मोहरी फोडणी घातल्यानंतर ते जोपर्यंत मऊ परत पडत नाही तोपर्यंत इथे माझा कोबी जो आहे तो व्यवस्थित कट करून होईल. कारण व्हेजिटेबल कटरमध्ये हार्डली तुम्हाला 1 ते 2 मिनटं लागतात, तेवढ्यात पूर्ण कांदा आणि टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित परतवून येईल. हे फ्युचराचं भांडं कुठून घेतलं म्हणून मला विचारण्यात आलं होतं की लिंक दे, तर हे मला मैत्रिणीने गिफ्ट केलेलं आहे सोनालीने, आणि हे आत्ता मी वापरायला काढलेलं आहे. म्हटलं की ठीक आहे आता हे वापरूयात, खूप दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 2 वर्षे झाली होती मी हे असंच ठेवून दिलं होतं. म्हटलं आत्ता वापरू नंतर वापरू, पण म्हटलं आता वापरायला स्टार्ट करूयात. खूप छान आहे, व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी भाज्या ज्या आहेत त्या होऊन येतात, आणि जास्त काही एक्स्ट्रा पण करायचं असेल म्हणजे 7-8 लोकांसाठी पण करायचं असेल तरी होऊन जातो. म्हणून हेच बाहेर काढून ठेवलेलं आहे. जी माझी रोजच्या वापरातली भांडी असतात, कुकर असू देत, त्याच्यानंतर भाजीचं आमटीचं भांडं, ते बाहेरच असतात, ते आत कुठेही मी ठेवत नाही. आणि जी लागतात तेवढीच भांडी काढलेली आहेत, बाकीचे जे भांडी आहेत तर एकामेकामध्ये घालून जवळजवळ 10-20 भांडी आहेत, 20 ते 25 भांडी आहेत, तर ती मी वरती शेल्फवरती ठेवलेत. क्वचितच ती लागतात जेव्हा कोणतरी घरी येतं तेव्हा. मसाले घेऊन जागच्या जागी ठेवले गेले ना अजिबात पसारा होत नाही, मी आधीही म्हटलं. कोणत्याही गोष्टी घेतल्या आपल्याला काय होतं, आपण घेतो आणि परत किचन टॉपवरती तसंच ठेवून देतो की नंतर ठेवून पटपट आपल्याला गडबड असते म्हणून. तर तसं न करता घेतलेल्या वस्तू स्वयंपाक करतानासुद्धा ज्या त्या ठिकाणी ठेवल्यात तर खूप सोपं पडतं आणि अजिबात पसारा होत नाही. माझी मम्मीसुद्धा लास्ट टाईमला आली होती तेव्हा ती मला एकदा बोलली होती की स्वयंपाक केलीस खरं कळालासुद्धा नाही की अजिबात कुठेही कचरा झाला नाही किंवा काहीही पडलं नाही. जसं जसं भाजी चिरली जाईल किंवा मग अजून काय असेल तर तो कचरासुद्धा बघत बघत मी जे कचरा पेटी आहे त्याच्यामध्ये टाकून देते. आता यातून कणी बाहेर पडेल म्हणून मला टेन्शन आहे, म्हणून मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून ठेवली, म्हणजे भात शिजून येईल व्यवस्थित. जर मी हाय ठेवली ना ते बाहेर पडेल आणि परत टाईल्सवरती उडेल. असं जर झालंच तर मी काय करते, कारण भाताचे शीत चिकट असतात खूप, तर त्याच्यासाठी टाईल्सवरती जरी उडालं तरी पटकन मी कपड्याने पुसून घेते. आता इथे भाजी शिजते, साईडला भात पण तांदूळ पण शिजतो आहे. मी कोथिंबीर कट करून घेतले, परत थोडंफार जे काही किचन टॉपवरती पडलं असेल तर ते जे क्लॉथ आहे त्यांना मी क्लीन करून घेतलं. आता ही जी पडलेली भांडी आहेत, कारण तांदूळ शिजायला वेळ लागणार आहे, भाजी शिजायला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे जी थोडीफार पडलेली भांडी असतात तीही क्लीन करून घेते, कारण नंतर ती खूप जास्त पडतात. तेवढा टाईम तर माझ्याकडे असतो, त्याच्यामुळे तेवढ्या वेळामध्ये ती भांडी पण मी क्लीन करून घेते. आणि नेहमीचंही माझं असतं, कोणताही स्वयंपाक असू दे तर त्यावेळी असंच असतं. इथे भात शिजलेला आहे आणि जसं मी म्हटलं की टाईल्सवरती थोडीशी कणी जी आहे ती उडालेली आहे, तर तेही मी क्लीन करून घेतलं पटकन, नाहीतर मग ते खूप चिकट झालं की मग ब्रशने घासावं लागतं आणि तो जास्तीचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. त्यानंतर जी काही घासलेली भांडी आहेत ती सुकली की मी पटकन ठेवून देते, कारण किचनवरती कुठेही जागा नाही. मला एकीने विचारलं होतं की धुतलेली भांडी तू कुठे ठेवतेस, तर धुतलेली भांडी ठेवण्यासाठी जागाच नाही, ती परातीमध्ये घेऊन ठेवते मी, आणि पाणी गळलं त्यातलं की मग ते परत ठेवून देते मी ट्रॉलीमध्ये. कोबीची भाजी झाली आहे, मी नॉर्मल करते कांदा टोमॅटोची फोडणी घालून. म्हणून कालच मी एक छान व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये त्या काकी कोबीच्या भाजीमध्ये आलं घालत होत्या, त्यानंतर त्यांनी दूध पण घातलं होतं आणि खूप छान बनवली होती भाजी. मी तशा पद्धतीने एकदा करून बघेनच. आता ह्या ज्या भाज्या आम्ही करतो ते आम्ही आमच्या आईकडून शिकलेलो असतो, सासूबाईंच्याकडून शिकलेलो असतो, आणि त्याच तशा केल्या जातात त्याच्यामुळे. आता इथे भाकऱ्या करण्यासाठी मी घेतलेला आहे आणि फास्ट फॉरवर्डमध्ये करते आहे व्हिडिओ मी. भाकरीचा तांदूळ जो आहे, तर इथे बाजारात जर गेलात तर भाकरी तांदूळ म्हणणे एक वेगळाच असतो. आता मला खूप विचारतात की तू रेशनचे वापरतेस का किंवा कोणता नेमका वापरतेस, तर मला त्या तांदळाचं नाव माहीत नाही. इथे जे दुकान आहे जिथून आम्ही नेहमी घेतो तिथे भाकरी तांदूळ म्हणून लिहिलेलं असतं, मोठे मोठे असतात ते तांदूळ. गावी माझ्या रेशनचे तांदूळ वापरले जातात, मोठ्या तांदळाच्या भाकरी ज्या आहेत त्या खूप चांगल्या होतात. आता इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये लास्ट टाईमला पण मी सांगितलं होतं की 3.5 किलो तांदूळ आणि 1.5 किलो ज्वारी मिक्स आहे. पण दर 15 दिवसाला मी दळप करते, कारण 15 दिवसामध्ये त्यातले जे न्यूट्रिशन्स आहेत मग त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेला तर ते कमी होतात. आणि कोणतेही अन्नपदार्थ जेव्हा आपण खातो तर ते आपल्या शरीराला न्यूट्रिशन मिळावे म्हणूनच खातो, तर ते ज्या त्या टाईम पिरियडमध्ये खाल्लेले बरे असतात. मग चपातीचंही पीठ आणि भाकरीचंही पीठ माझं दर 15 दिवसाला संपतंच, कारण सकाळी चपात्या असतात डब्याला द्यावे लागतात सचिनना आरवला, आणि संध्याकाळी या भाकरी असतात, कारण मला भाकरीशिवाय चालतच नाही जास्त करून. आणि घरी पहिल्यापासून म्हणजे मी लग्न केल्यापासून बघते आईंनी ते सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी ठरवलेलं होतं आणि ते बेस्ट वाटतं मला, म्हणजे चपात्या पण जातात.
आणि भाकऱ्या पण खाल्ल्या जातात. इथे भाकरी आता भाजायला घेतली आहे, आता संध्याकाळच्या वेळी जेवढ्या भाकऱ्या लागतात त्यांचंही मी मॅनेज करून ठेवलं आहे. आता कसं, तांदूळ भात शिजून झालं आहे, आमटी झालेली आहे, भाजी तयार झाली आहे, तर चहाचं भांडं पण तुम्हाला दिसत असेल, कारण बाबा दोन वेळा चहा घेतात. संध्याकाळच्या वेळेला बाहेर चालून वगैरे आले की आल्यानंतर मग त्यांना चहा देते मी. एक अगोदर एकदा घेऊन जातात ते फिरायला जाताना, आणि नंतर एकदा घेतात. तर त्यांच्यासाठीचा चहा जो आहे तो कडेला ठेवलेला आहे, आणि मी तिन्ही सांज होण्याच्या आधी जे आहे तो स्वयंपाक आवरून घेते, कारण आम्ही लवकर जेवतो. लवकर जेवल्यामुळे कसं, लवकर झोपतो सुद्धा, आणि कधी कधी वेळ होतो माझ्या कामामुळे, नाहीतर मग जेवण हे आमचं खूप लवकर होतं. त्या कारण सचिनना जेव्हा पित्ताचा त्रास झाला होता आणि तेव्हा ज्या वेळा होत्या तो खूप वेगळा होत्या. मुंबईला जे कोण लोक राहतात मुंबईमध्ये, तर त्यांना माहीत असेल की जेवण इकडे खूप लवकर होत नाही, लेट होतोच, पण मी ही वेळ खूप लवकर ठेवली, म्हणजे 8 आम्ही जेवून घेतो, 8-8:15. कधी कधी वेळ होतो सचिन जर लेट ना ऑफिसवरून आले तर. आता एक भाकरी इकडे होईपर्यंत दुसरी भाकरी माझी इथे तयार असते, असं करून मी पटपट भाकऱ्या करून घेते. कधी कधी विचार होतो की 2 असते तर पटपट माझ्या भाकरी झाल्या असत्या. भाकरी झाल्यानंतरचे जे भांडी आहेत पडलेले, तर ती सुद्धा मी पटकन घासून घेते, कारण जेवल्यानंतरची भांडी परत जास्त पडतात. आता जेवण करून झाल्यानंतर भांडी घासण्याचा मला इश्यू नाही आहे, कारण माझ्याकडे काकी येतात. कारण कसं होतं, जेवण झाल्यानंतर मी एडिटिंग करायला बसत होते, त्याच्यामुळे मला खूप वेळ होत होता, आरामात 1.5-2 जातात, कारण व्हिडिओ एडिट करून तो चेक करायला खूप वेळ लागतो, बारकाईने चेक करावं लागतं त्याच्यासाठी, आणि आपल्याला आळस हा येतो जेवण झाल्यानंतर. मग त्या काकी 9:30-10 दरम्यान येऊन भांडी घासून जातात, आणि अशा प्रकारे मी माझं संध्याकाळचं काम आहे जे हे माझ्या छोट्याशा किचनमध्ये आवरते. अशी एक कमेंट तुम्ही बघितला नाही, मी म्हणजे कमेंट्स सध्या कमीच आहेत वाचणं माझ्या, जोपर्यंत हे 8-10 जात नाहीत. मी मगाशी बघत होते, त्यामध्ये एक होतं, आता समजलं सचिन दादांचा सेन्स ऑफ ह्युमर कुठून आला. म्हणजे मग ते परवाच्या व्लॉग मध्ये होतं बाबा आणि तुम्ही होतं ते, म्हणजे त्यांचं असं म्हणणं की बाबांच्या कडून आलाय. बरोबर आहे की बाबांच्या, तुमच्याने बाबांची जुगलबंदी लावायला पाहिजे. ताई ताई ते आल्यानंतर जेव्हा रंगते ना तेव्हा एकदा व्हिडिओ करूया आपण. पोट धरून हसायला होतं ऍक्च्युअली, बाबा तसे बोलत नाहीत पण सगळे एकदम बसल्यानंतर माझ्यावरती बोलायचं असेल की लय बोलत. मला कधी काय बोलत नव्हतं, मला अजूनपर्यंत कधीच बोलले नाही त्यांनी कुठलंच स्टॉन. हा कुठलं तरी मला वाटतं ह्याच्यावरनं परवा बोलले ते, ते म्युसली आपण खातोय ना, सकाळचं म्युसली खात नाही आपण, चहा बंद केलाय की सकाळचं, तर तेव्हा ते बोलले ना की ते खायला लागलंय त्यांना, ते हे तर दिसायला पाहिजे तब्येत, कसलं काय कसलं गवत खाताय ते, त्यांना तब्येत तर दिसायला पाहिजेत ना. मी खात होतो की तेव्हा त्यांना काय वाटलं, त्यांना खाऊन तब्येत बनते म्हणून मला म्हणाल ते. बाकी कधी म्हणे पण ह्यांच्यावरती तन्वी बरोबर ताईंच्या बरोबर जरा जोक असतो जास्तींचा, माझ्याबद्दल एवढं काय नसतं. कधीतरीच एखादा जर असेल त्यांना तर कधी नाही टोमणे असतं तर की एकत्र आल्यानंतर काही विचार, आता गणपतीमध्ये येतील सगळं बघूया तेव्हा. चला आजचा व्हिडिओ जो होता आज मी शेअर केला तुम्हाला की काय काय मी कसं मॅनेज करते स्वयंपाक करताना, कारण तेवढाच तो एरिया बाकी सगळ्या गोष्टी. परत नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.